नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी गुरुजी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तुमच्याकडं जर शेळी पालन असेल तुमच्याकडं जर घरगुती शेळ्या असत्यान तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बोकडाचं वजन अगदी पंधरा दिवसात जर वाढवायचं असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला बोकडाला कोणता आहार द्यायचा ते आजच्या व्हिडिओमधनं संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याने मित्रांनो काय होईल की आपले बोकडाचं लवकरात लवकर वजन वाढणार आहे बोकड लवकरात लवकर तंदुरुस्त होणार आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत कृषी गुरुजी युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर नसन केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर बघा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर शेळी पालन असेल तुमच्याकडे जर घरगुती शेळ्या असत्यान तर त्यात एक बोकड महत्त्वाचं आहे मित्रांनो एक बोकड जर असेल तर तिथनं त्याची उत्पन्न उत्पत्ती मित्रांनो तिथं वाढत असते त्यासाठी जे आपल्याकडे जे शिळीपालनातलं जे बोकडं आहे किंवा आपल्या घरगुती जे बोकडं आहे ती मित्रांनो चांगलं पाहिजे चांगलं क्वालिटीतलं पाहिजे त्याला चकाकी पाहिजे तरच नंतर तिथनं त्याची पुढची जी पिढी आहे ती बी तंदुरुस्त होत असते त्यासाठी निरोगी बोकट व्हायचं आहे त्याला व्यवस्थित त्याची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे आता महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो म्हणजे की बोकडाला कोणता आहार देणं गरजेचं आहे तर तिथनं त्याची तब्येत वाढण त्यासाठी कोणता आहार देणं गरजेचं आहे मग मत... ही आता आपल्याकडं जर बोकडं असेल जर त्याची तब्येत वाढवायची असेल जर त्याला जर तंदुरुस्त करायचं असेल तर त्याला कोणतं धान्य घालणं गरजेचं आहे तर गहू आणि बाजरी ही काय करायची या एका भांड्यात घ्यायची एक प्लेट प्लेट एक प्लेटभर घेतली ही दोन की नंतर आपल्याला काय करायचं भिजाय घालायचं आहे हे रातभर एक भिजवून द्यायचं आहे एक रात्र पूर्ण भिजवून द्यायचं आहे भिजून घेतल्यानंतर आपल्याला ती सकाळी ती जी? ती जी ते काय होणार जे आपण पाणी टाकलेलं आहे ते सगळं शोषून घेणार आहे जे त्यातलं पाणी आहे ते मित्रांनो जर आसन थोडं तर ती काढून टाकायचं आणि त्याचा मित्रांनो जो सकाळचा नाष्टा असतो नाश्ताच म्हणायचं नाष्टात त्याला आपल्याला तो द्यायचा आहे तर आमोशापोटी म्हणजे की त्याला दुसरा कोणताही चारा नाही पाहिजे त्याला पहिल्यांदा सकाळ उठल्या उठल्या ते चारायचं आहे नंतर मित्रांनो आपल्याकडं जर खपरी पेंड असेल तर खपरी पेंड सुद्धा मित्रांनो आपल्याला त्याला चारायचे आहे खपरी पेंड आणि मित्रांनो काय होते कोकड्याचे शरीर आहे त्यातली जी हाडकं आहेत ती मजबूत होतात आणि पचनक्रिया ही मित्रांनो व्यवस्थित चालत असते कारण ती त्यांच्यासाठी खूप पौष्टिक आहार असतो त्यांना ते खूप देणं गरजेचं आहे गहू आणि बाजरी हे भिजून आपल्याला एक रातभर त्यांना एक सकाळी नाश्त्याला द्यायचं आहे आपल्याकडं जर गुळ असन तर त्याचं काय करायचं या आपल्याला रोज संध्याकाळी किंवा सकाळी हे तुम्ही दोन्ही टाईम करू शकता किंवा एक टाइम केलं तरी कायचा अडचण नाही तर गुळाचा एवढा खडा घ्यायचा आहे गुळाचा खडा घेतल्यानंतर आपल्याला तो गुळ बारीक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात एक लिटर किंवा दीड लिटर आपल्याला पाणी त्यात टाकायचं आहे व्यवस्थित गुळ मित्रांनो असं त्याची व्यवस्थित इगरून द्यायचं आहे इगरून दिल्यानंतर गुळ पाणी हे बोकडाला सुद्धा पाजणं गरजेचं आहे गुळ पाण्याने मित्रांनो त्यांच्या शरीरात एक ताकद येत असते त्यांच्या पचनक्रियात वाढ होत असते बोकडाला एक चम चमक येत असते त्यासाठी हे सुद्धा करणं अतिशय महत्वाचं आहे त्याच्याकडे जर शेळीपालनात बोकड असन किंवा घरगुती बोकड असन तर त्याला काय करायचं आहे की एक दिवसातनं एक दहा ते पंधरा मिनटं त्याला आपल्याला काय करायचं जरा जास्त मोकळ्या हवेत फिरून द्यायचं आहे तर जे पायाचा व्यायाम सुद्धा झाला पाहिजे मित्रांनो जर त्याचा व्यायाम झाला तर शेळीपालनात काय असतं शेळीपालन म्हणजे बंदिस्त असतं शेळीपालन तर शेळीपालन जर बंदिस्त असलं तर काय होतं की त्याचे जी नसा असतात ती आखडून बसतात असतात कोणत्याही जनावराचे असू द्या तर त्यासाठी असा पाय जर त्यांचा थोडा मोकळा झाला तर काय होणार आहे मित्रांनो की त्याची तब्येतीत सुधारणा होणार आहे कारण एका जागावर जर बसलं तर काय होतं की त्याला कुठलं पुढं त्याला आजार होऊ शकतो त्याला कोणतंही पुन्हा मित्रांनो त्याला बाधा होऊ शकते त्यासाठी आपल्याकडे जर शेळीपालन पालन असेल घरगुती शेळीपालन असेल तर तिथं त्याचं काय फिरणं राहतंच मित्रांनो जर शेळीपालन असेल तर त्याला एक पंधरा ते वीस मिनटं कमीत कमी आपल्याला बाहेर आपल्याला फिरून द्यायचं आहे फिरल्यानंतर त्याला मग जे पुढचं जी प्रोसेस आहे पुढचा जो चारा आहे ते देणं खूप महत्वाचं आहे गहू बाजरी नंतर मित्रांनो पेंट नंतर गुळपाणी हे जर असं तुम्ही जर देत राहिला एक पंधरा ते वीस दिवस तर बोकड्याच्या शरीरात वाढ झालेली तुम्हाला दिसणार आहे वाढ झाली तर मित्रांनो तिथं आपल्याला त्याचं पुढं पैसे मिळणार आहेत तर त्यासाठी आपल्याला हे करणं खूप महत्त्वाचं आहे हे केल्यानंतर मित्रांनो हे जो घरगुती पर्याय आहे हे, हे केल्यानंतर बोकड्याची तब्येत ही चांगली सुधारणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान